जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। लोकसभेसाठी होत असलेल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदानास सकाळपासून सुरुवात झाल्यानंतर शांततेत मतदान पार पडले। उमरगा लोहारा 240 विधानसभा मतदारसंघातील मुरुम शहरात जिल्हा परिषदेच्या शाळेसह विविध शाळेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली। दुपारी ऊन जास्त जाणवत असल्यामुळे सकाळी लवकर मतदान करण्याकडे नागरिकांचा कल होता। तशा मतदान केंद्रावर दिवसभर रांगाही लागलेल्या दिसून आल्या। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवतरुण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता। इतकेच नव्हे तर मोठ्या शहरात नोकरीसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक मतदारांनी खास मतदानासाठी येत मतदान केल्याने चांगली चर्चा गावभर झाली। यावेळी मतदान करून त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचे मोठ्या प्रमाणात आवाहन केले। मुरुम शहरात असणाऱ्या एकूण 13 मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 14,469 असताना यापैकी 8,055 मतदारांनी मतदान केले। यामध्ये 4,291 पुरुष व 3,759 महिला होत्या, तर कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या EDS 14 मतदारांनी मतदान केले। अशा पद्धतीने एकूण शहरात 55.63% इतके मतदान झाले। मुरुम शहरवासियांनो, तुम्ही ज्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे त्या मतदान केंद्रावरील सविस्तर माहिती अशी आहे की 229 बूथ क्रमांकावरती 1,080 मतदार आहेत, त्यामध्ये 302 पुरुषांनी 261 महिलांनी असे मिळून 563 मतदान झाले। 230 बूथवरती 1,099 मतदानांपैकी 362 पुरुष, 291 महिला, 658 एकूण मतदान झाले। 231 बूथवरती 869 मतदारांपैकी 268 पुरुष, 247 महिलांनी असे मिळून 515 मतदान झाले। 232 बूथवरती 1,203 पैकी 301 पुरुष, 285 महिला, एकूण 586 मतदान। 233 बूथवरती 1,099 मतदानांपैकी 342 पुरुष, 259 महिला, एकूण 601 मतदान। 234 बूथवरती 1,037 मतदानांपैकी 312 पुरुष, 288 महिला, असे एकूण मिळून 600 मतदान। 235 बूथवरती 858 मतदानांपैकी 277 पुरुष, 230 महिला, असे एकूण मिळून 507 मतदान। 236 बूथवरती 1,091 मतदानांपैकी 363 पुरुष, 312 महिला, असे एकूण मिळून 675 मतदान। 237 बूथवरती 1,265 पैकी 364 पुरुष, 350 महिला, असे एकूण मिळून 714। 238 बूथवरती 1,008 पैकी 352 पुरुष, 270 महिला, असे एकूण मिळून 622 मतदान झाले। 239 बूथवरती 1,425 पैकी 383 पुरुष, 357 महिला, असे एकूण मिळून 740 मतदान झाले। 240 बूथवरती 1,436 पैकी 391 पुरुष, 359 महिला, असे एकूण मिळून 750 जणांनी मतदान केले। तर शेवटचा बूथ असणाऱ्या 241 बूथवरती 1,009 पैकी 274 पुरुष, 250 महिला, असे एकूण मिळून 524 जणांनी मतदान केले। अशा प्रकारे 13 बूथपैकी 14,469 मतदारांमध्ये 4,291 पुरुषांनी तर 3,759 स्त्रियांनी मतदान केले। याच्या एकूण मिळून 8,055 जणांनी मतदान केले असून याची सरासरी टक्केवारी जर पाहायची झाल्यास तर 55.63% मुरुम शहरात मतदान झाले आहे। तर याचा येणाऱ्या काळात निकाल लागणार असून 4 जून रोजी होणाऱ्या निकालामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याचा नवीन खासदार कोण होणार, कोण असेल आपल्या जिल्ह्याचा खासदार, हे आपल्याला त्यावेळेस कळणार आहे। एकंदरीत मुरुम शहरात असणाऱ्या सर्वच मतदान केंद्रावरती पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी, निवडणूक अधिकारी तसेच बूथ प्रमुख असणाऱ्या सर्वांनीच आपली भूमिका योग्य प्रभावाने निभावत शांततेत मतदान पार पडले। इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।